की दुनिया, घुंघरे की दुनिया, घुंघरे की दुनिया। मित्रों नमस्कार, कसे आहात? मित्रों तुम्ही कधी नोट केलं का की महाराष्ट्रामध्ये किती प्रकारची मराठी बोलली जाते? आता मी नोट शब्द वापरला याच्यावर तुम्ही लक्षात घ्या मराठीची परिस्थिती कशी। महाराष्ट्रामध्ये तीन चार प्रकारची मराठी बोलली जाते। एक आपण आपल्या भागात बोलतो ती वऱ्हाडी बोली, नंतर एक साहित्यिक मराठी, एक टी व्ही चॅनलवाल्यांची मराठी, वेगवेगळ्या शहरांमधली मराठी आणि एक जनरल लोकांमधली मराठी, अशी वेगवेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते। साहित्यिक मराठी कशी असते बघा, आत्मभानाच्या उद्वेगातून आलेला त्याचा आवेग त्याला अनन्यतेच्या गर्तेत नेणारच होता, पण तितक्यातच त्याच्या जाणीवा, त्याच्या वेदना, त्याच्या व्यथा शब्दांचं बोट धरून कागदावर पाझरायला लागल्या आणि आपल्याला भेटायला लागल्या। आलं काही लक्षात? एकदा आमच्या कॉलेजमध्ये मराठीचा पिरियड चालू होता आणि असाच एक पॅरेग्राफ आला, एक फोटो उभं राहिलं म्हणे सर सर ट्रान्सलेट करून सांगा ना म्हणे जर मराठीत काय म्हटलंय ना। वेगळ्या प्रकारची मराठी चॅनलवाल्यांचं मराठी त्याच्यावर डेंजर राहत। चॅनलवर मराठी बोलायची अटच पहिले माझ्या माहितीप्रमाणे ही आहे की तुम्हाला मराठी आलंच नाही पाहिजे, स्वच्छ शुद्ध मराठी आलं तिथून काढून टाक। त्यांचं कसं राहतं, आता रियालिटी शो असतात मराठी, त्यांचे शब्द कसे असतात, आजचं तुझं परफॉर्मन्स सुपर होता। आपण बघूया जजेसचं ओपिनियन काय तुझ्या परफॉर्मन्सबद्दल आणि जजेसने तुला किती मार्क्स दिले आहे बघूया। बरं, हा जो परफॉर्मन्स आणि जो ओपिनियन असते ना, पाच प्रकारात असते फक्त पाच। सुपर, फंटास्टिक, आउटगोईंग, माइंड ब्लोईंग अँड यू आर रॉकिंग, याच्या पलीकडे परफॉर्मन्सच राहील। हिंदी रियालिटी शो असं की मराठी रियालिटी शो, तुम्हाला जज बनाचं काम पडलं काही करायला लागलं तुम्ही मान बी धावायला लागतं, मधातच उभं राहून टाळ्या बिळ्या वाजवा लागतात। सुपर, आउटस्टँडिंग, यू आर रॉकिंग, उभं राहून टाळ्या बिळ्या वाजवा, कोणालाही स्टँडिंग ओवेशन देतात, एक प्रकारची मराठी। एक मराठी असते, माझा मित्र आमच्या तिसऱ्या मित्राबद्दल सांगत होता, कसं आहे रे म्हणे त्याच्याशी त्याचा प्रॉब्लेम डिस्कस करायला जावं त्याला फील नाही झालं पाहिजे म्हणून सांगायचं, पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते म्हणे मित्र म्हणून मी त्याला भेटायला गेलो। त्याचा प्रॉब्लेम कसा व्हायला म्हणजे त्याची बायको त्याच्या कंट्रोलमध्ये नाही। बरं, बायकोची बाजू घ्या तर माय डिस्टर्ब होते, माय आणि बायकोच्या मध्ये हा हँग होईल आहे म्हणे पुरा। बरं, आले बायकोच्या फिलिंग समजून घेता नाहीत, मॅ आल्या म्हटलं का बायकोच्या फिलिंग आपल्याला डिकोड करता आल्या पाहिजे, हांगा डिकोडिंग, बायकोच्या फिलिंग आपल्याला डिकोड करता आल्या पाहिजे। पण माहीत आहे काय म्हणे, आपण जर ओपन माइंडेड असलो पाहिजे, ओपन हा जरा साधा नॅरो माइंडेड आहे, ओपन माइंडेड असलं ना तर मग प्रॉब्लेम नाही राहत, जरा ओपन माइंडेड असलो सांगा। एकदा असं मराठीचा विषय निघाला, माझा नागपूरचा मित्र म्हणे कसा आहे गजू मालूम आहे का, आपण मराठी लोक मराठी लोक बातमी करते क्या जिंदगी रे की क्या डेव्हलप होऊन गेली मराठी बाबा। मेरे घर में तो मेरे पप्पा ने बोल के रखा कि घर में जितने लोग बात करेंगे सब मराठी में बात करेंगे, वहाँ मेरा भाई, मेरी बहन, मेरी मम्मी, मेरा पप्पा, घर में सब मराठी में बात करते। क्या प्रॉब्लम मालूम है क्या, मराठी आदमी के साथ मराठी में बात नहीं करता, हिंदी में बात करता। तो पंजाबी आदमी पंजाबी मिला पंजाबी में बात करता, गुजराती मिला गुजराती में बात करता, सिंधी आदमी मिला सिंधी में बात करता, और अपन मराठी को मिले कि हिंदी में बात करते, हम क्या जिंदगी रहेंगे मराठी भाषा। आलं तुमच्या लक्षात, पण असं मराठीसारखी गोड भाषा आहे काय राजा कोणची, आणि हा अशा गमती जमतीसाठी घोंगडी की दुनियापेक्षा दुसरं काही आहे काय? तर पाहत राहा घोंगडी की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज।